नाउ द सेकेंड न्यूमरिकल इज रिगार्डिंग कपॅसिटर. ठीक आहे, इकडे काय दिलं आहे, अ रेझिस्टन्स ऑफ 10 ओम्स अँड एन कपॅसिटर ऑफ 200. हा जो आहे इट इज मायक्रो. ओके, व्हॉट इज दिस साईन? इट इज मायक्रो फॅरेड आर कनेक्टेड इन सिरीज अक्रॉस अ 200 वोल्ट 50 हर्ट्झ सप्लाय. कॅल्क्युलेट फर्स्ट इम्पेडन्स, सेकंड करंट, ओके, थर्ड पॉवर फॅक्टर म्हणजे कॉस थीटा, त्याच्यानंतर वोल्टेज अक्रॉस रेझिस्टर, नंतर वोल्टेज अक्रॉस कपॅसिटर, आणि अजून एक जर टर्म तुम्हाला इथं लिहून आली ती आहे कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. असं लिहून आल्यावर काय आहे, काही नाही, आपल्याला एक्सी फाइंड आउट करायचं आहे, तो पण आपण तसाही एक्सी फाइंड आउट करतो आहे. ओके, सो इथं मी परत जर तुम्हाला असं आलं की ड्रॉ द सर्किट डायग्राम, ओके, ड्रॉ द सर्किट डायग्राम, तर हा या पद्धतीने तुम्ही सर्किट डायग्राम ड्रॉ करायचं आहे. ओके, सो परत इथं फर्स्ट स्टेप काय आहे, तुम्हाला सगळे फॉर्म्युलेज लिहून घ्यायचे आहेत. फॉर्म्युला काय आहे, पहिला व्ही इज इक्वल टू आय इन टू झेड. ठीक आहे, सेकंड फॉर्म्युला काय आहे, कॉस थीटा. कॉस थीटा म्हणजे काय आहे, पॉवर फॅक्टर आहे. पॉवर फॅक्टर म्हणजे काय, इट इज आर अपॉन झेड. ठीक आहे, आता आपल्याला झेड फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, झेड इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस, आता इथं काय आहे, एक्सी स्क्वेअर आहे. मगाचं आपला कुठला इंडक्टन्स आहे, तिथे आपण काय लिहिलं होतं, एक्सेल लिहिलं होतं, आता इथं आपण काय लिहितो आहे, एक्सी. ओके, एक्सी म्हणजे काय, कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. त्याचा फॉर्म्युला काय आहे, 1/ωC. ओके, हे लक्षात ठेवा, एक्सेलचा फॉर्म्युला काय होता, ओमेगा एल होता. कपॅसिटिव्हचा काय आहे, कपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, 1/ωC. ठीक आहे, 1/ωC म्हणजे काय, 2πfC. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला काय विचारलेलं आहे, व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टर म्हणजे VR. VR म्हणजे काय आहे, त्याचा फॉर्म्युला काय, आय इन टू आर, कारण हे जे ना व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टर आर, म्हणून आपण हा काय आहे, दिस इज VR. VR म्हणजे काय आहे, आय इन टू आर. आणि नेक्स्ट काय आहे, आपल्याला VC फाइंड आउट करायचं आहे, इट इज आय इन टू XC. ठीक आहे, इथपर्यंत आलं, आपण लिहून घेतले फॉर्म्युले. नेक्स्ट आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, सो XC काय आहे, 1/ωC, मग त्याची व्हॅल्यू लिहायची आहे 2π × 50 × 200. आता हे मायक्रो आहे, ओके, मायक्रो आहे, म्हणून आपण इथं काय लिहिणार आहोत, त्याला 10⁻⁶. ओके, मायक्रोला आपण फॅरेडमध्ये कन्वर्ट करणार आहोत, म्हणून काय लिहितो आपण, × 10⁻⁶. ठीक आहे, मग त्याची व्हॅल्यू काय आली, XC इज इक्वल टू 15.92 ओम्स. आलं लक्षात, आता मला आरची व्हॅल्यू माहिती आहे आणि XC ची व्हॅल्यू पण माहिती आहे, त्याच्यावरून मला कुठली व्हॅल्यू मिळणार आहे, झेडची व्हॅल्यू मिळेल. सो झेड इज इक्वल टू काय, अंडर रूट 10 चा स्क्वेअर प्लस 15.92 चा स्क्वेअर. ओके, सो व्हॅल्यू विल बी किती आली, 18.8 ओम्स. इथपर्यंत आलं. नेक्स्ट काय आहे, परत मला काय फाइंड आउट करायचं आहे, करंट फाइंड आउट करायचं आहे. तर करंट काय आहे, V/Z, जो आपण इथं केला ना, V इज इक्वल टू आय इन टू झेड, म्हणजे आय काय झाला, इट इज V/Z. ठीक आहे, मग त्याची व्हॅल्यू किती आली, 10.63. ठीक आहे, नेक्स्ट मला काय फाइंड आउट करायचं आहे, आता VR, दॅट इज व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टर R, मग त्याचा फॉर्म्युला काय, आय इन टू आर. आता मला करंट पण माहिती आहे आणि रेझिस्टन्स पण माहिती आहे, हां, त्याच्यामुळे मी इथं काय करणार आहे, 10.63 × 10 ची व्हॅल्यू किती आली, आता 106.3 वोल्ट आली आहे. ओके, आणि नेक्स्ट आता मी काय फाइंड आउट करायचं, मला VC फाइंड आउट करायचं आहे. मला XC माहिती आहे, आय पण माहिती आहे, त्याच्यामुळे मी व्होल्टेज फाइंड आउट करू शकते अक्रॉस द कपॅसिटर. ओके, आणि नेक्स्ट इथं आपण काय फाइंड आउट करतो आहे, कॉस थीटा. कॉस थीटा काय आहे, इट इज 10/18.8, म्हणजे R/Z, त्याची व्हॅल्यू मिळाली 0.53. आता मी अजून एक ॲड केलेला आहे, ड्रॉ द फेजर डायग्राम. ओके, आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे,
फेजर डायग्राम ड्रॉ करायचा आहे. तर आय हॉरिझॉन्टल ॲक्सिसवर घेतो आहोत. का घेतो आहोत? कारण हे कुठलं सर्किट आहे? इट इज सिरीज सर्किट. ठीक आहे, हा काय आहे? सिरीज सर्किट आहे. म्हणून मी काय केलं, हॉरिझॉन्टल ॲक्सिसवरती काय ड्रॉ केलं आहे? करंट ड्रॉ केला आहे. आता करंटची व्हॅल्यू किती आहे? 10.63. तर इकडे आपण लिहायचं आहे 10.63. ओके, आणि वोल्टेज आपला 200 आहे. आर सीमध्ये करंट लीड्स द वोल्टेज आहे ना, करंट लीड्स द वोल्टेज. मग आता तो कितीने लीड करतो आहे? सो आय इज इक्वल टू आय एम साईन ओमेगा टी प्लस थीटा आहे ना. तर हे एक ॲडिशन केलं आहे मी. थीटा जो आहे अँगल, हां अँगल आपण काय करतो आहोत, कॉस थीटा तर मिळाला आपल्याला, त्याच्यावरून आपण अँगल फाइंड आउट करतो आहे 57.99. बस तो मी फक्त इथं लिहिलेला आहे. ओके, सो हे गो थ्रू दिस. त्याच्यानंतर मी असाइनमेंटमध्ये अजून न्यूमरिकल्स देईल. थँक्यू.